आपल्या या राज्यामध्ये अरे मग छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, औरंगजेबाला गळा गळा लावतो, औरंगजेबाला गळा गळा लावतो, याचा काय संबंध औरंगजेबाशी? अध्यक्ष महोदयाचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, याचा औरंगजेबाशी काय संबंध? याचा औरंगजेबाशी काय संबंध? प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, आता अबू आदमी साहेब, अबू आदमी साहेब, अबू आदमी साहेब बोला बोला बोला, जरा इकडे महेश लांडे साहेब बोला. अध्यक्ष महोदय, यांनी जातीचा धंदा मांडलाय. सन्माननीय सदस्य काही फोटो त्यांनी माझ्याकडे पाठवून द्यावे. काही चूक झालं असेल, कोणी केलं असेल तर कारवाई केली जाईल. चला अध्यक्ष महोदय, बघा आपल्या या राज्यामध्ये अरे मग छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, औरंगजेबाला गळा गळा लावतो, औरंगजेबाला गळा गळा लावतो, याचा काय संबंध औरंगजेबाशी? अध्यक्ष महोदयाचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, याचा औरंगजेबाशी काय संबंध? याचा औरंगजेबाशी काय संबंध? प्रश्न विचारा, जर प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, आता बरीचशी चर्चा सभागृहामध्ये झालेली. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये आलेला प्रत्येक सदस्य हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा सदस्य आहे. माझं जर कोण मानणारा संघाने हात वर करा, जो मानणारा संघाने हात वर करा. आणि जर तो मानतोय तर औरंगजेबाला मानायचा त्याचा संबंध काय? औरंगजेबाला मानायचा संबंध काय? अफजल खानाला मानायचा संबंध काय त्याचा? अरे जर तुम्ही या महाराष्ट्रात राहता, जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानता, तर तुमचा संबंध काय औरंगजेबाला मानायचा? अरे ज्याने आमच्या राजाला छळलं, ज्याने आमच्या प्रजेला छळलं, ज्याने आमच्या धर्म वाटवायचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी तुम्ही वाढणार आमच्या सभागृहात? अध्यक्ष महोदय, अशा डोक्यात असलेल्या विकृतींना आपल्याला थांबवावं लागेल. गृहमंत्री महोदय, अशा लोकांना आपल्याला कडक कारवाई करावी लागेल जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहेत, जे महाराष्ट्राच्या विरोधात आहेत, या इथल्या धर्माच्या विरोधात आहे, त्यांना कठोर कारवाई आपण करणार का? हा माझा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.